तर चाळीसगाव शहरातील नागद रोड परिसरात पूर्वीपासून रांजणगाव शिवारातून येणारे नाल्याचे पाणी प्लॉट धारकांनी अडवल्यामुळे येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरतंय. त्यामुळे येथील स्थानिकांना आर्थिक मानसिक तसंच शारीरिक त्रासाला सामोरं जावं लागतंय. चाळीसगाव शहरातील नागद रोड परिसरात काही कुटुंब गेल्या 40 वर्षांहून अधिक वर्ष रांजणगाव शेत शिवारात येणाऱ्या नाल्याच्या कडेला वस्ती करून राहत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर येऊन नदीचं स्वरूप प्राप्त होत असतं. परंतु या नाल्याच्या आजूबाजूला वस्ती करून राहणाऱ्या नागरिकांना या नाल्यात येणाऱ्या पाण्यामुळे कधीही त्रास झाला नाही. परंतु गेल्या 3 ते 4 वर्षांपासून परिसरातील शेतीचं नागरी वस्तीत रूपांतरण झालंय. अनेकांनी नाल्याच्या आजूबाजूला प्लॉट विकत घेतले, परंतु या प्लॉट धारकांनी आपल्या प्लॅनिंगच्या हद्दीत न राहता पूर्वीपासून येणाऱ्या या नाल्यात अतिक्रमण करून नाला नामशेष केलाय. मी 30-35 वर्षापासून इकडे राहतोय. आम्हाला पाण्याचा काही त्रास नव्हता, पण यांनी प्लॉट घेतले त्यामुळे त्यांनी अतिक्रम केलंय. नाला बंद झाला आहे, आम्ही पाण्यापासून राहतोय. 3 दिवसापासून पाऊस चालू आहे, त्यामुळे आम्हाला अडथळा येतोय. दगड, माती, मुरुम यांची भर टाकून ह्या नाल्यात कुणी भंगारचा तर कुणी जिमचा व्यवसाय सुरू केलाय. पूर्वीपासून रांजणगाव शिवारातून येणाऱ्या या नाल्याचं पाणी या प्लॉट धारकांनी अडवल्यामुळे या नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं त्यांना आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरं जावं लागतंय. 45 वर्षापासून राहतो, तरी बी इकडून पाण्याचा नाला होता, मोठा नाला होता. सर्व लोकांनी पुढे पलाट घेतले आणि सर्व नाला बुजून टाकला. आमच्या घरादारातून पाणी वाहून चाललंय. बाजार आमच्या घरात कपडे सगळे ओले झाले. काय प्यायच्या वस्तू सुद्धा 2-3 दिवसापासून आम्ही उपाशी. काय करणार आम्ही गरीब? आमच्या गरिबांकडे कोणीच लक्ष देत नाही. दादा इकडे येऊन पहा, त्या काय सांगता तुम्ही? ट्रॅक्टरांनी भरा आणि टाका. आम्हाला खायला पैसे राहत नाही. आम्ही कुठून आणणार ट्रॅक्टरांनी भरा? कुठून टाकणार? किती 50 ट्रॅक्टर टाकले तरी काहीच फरक पडणार नाही. तिथे खड्डा करून टाकला त्यांनी, नाला काढला मोठा. अजून आमच्या घरात पाणी यासाठी इकडे आमच्या घराकडे नाला करून टाकला. अजून आमच्या घरात पाणी. ही सर्व प्लॉट धारक मंडळी आमचा छळ करत असून कुणीही आमची व्यथा समजून घ्यायला तयार नाही. आम्ही कुणाकडे जायचे? 3 दिवसांपासून आम्ही उपाशी आहोत. आमच्याकडे कोणी लक्षही देत नाही, असं या नागरिकांनी जागर जनस्थानशी बोलताना सांगितलं. यावेळेस या नागरिकांना अश्रूही अनावर झाले होते. सर आम्हाला हे लोकांनी खूप त्रास देणं लावलेले आहे. हे जिमवाल्यांनी, हे मुन्ना शेटनी आमच्या घरात खूप पाणी भरलेलं आहे. हे बघा, येऊन बघा तुम्ही. आमचे पोरं सोरं 3 दिवसाचे उपाशी आहे. बाजार सगळं अथरुणं पांघरुणं सगळे वल्ले झाले. आमच्या मागच्या दार पुढच्या दार सगळं घरात पाणी अथरून पांघरून पासणार. आमच्या खायच्या 2-3 किलो धान्य सुद्धा आमच्या वल्ले झाले. या संदर्भात परिसरातील विद्यमान नगरसेवक शेखर देशमुख यांना जागर जनस्थानने विचारणा केली आहे, तर त्यांनी सर्व खापर हे भूमी अभिलेख विभागावर फोडलंय. झालाय याला भूमी अभिलेखचे सुद्धा काही अधिकारी, प्लॉटिंगला मान्यता देणारे काही अधिकारी हे मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहेत. ज्यावेळेला मोजणी होते त्यावेळेला या ठिकाणी नाला असतो, मात्र ज्यावेळेला मोजणी शीड बनतं त्यावेळेला त्यात ते नाला दाखवला जात नाही. चाळीसगाव नगरपालिकेच्या डीपी प्लॅनमध्ये सुद्धा या नाला मोठ्या प्रमाणावर दर्शवण्यात आलेला आहे. हा नाला थेट राजनगाव शिवारापासून तर नदीपर्यंत असा अखंड गेलेला आहे. याच्या पूर्वी सुद्धा वाहत होता, परंतु या अधिकाऱ्यांनी काही हे करून संगनमत करून या ठिकाणी मोजणीत नाला न दाखवल्यामुळे त्या नाल्यात प्लॉट पडले आणि त्या प्लॉटचे जे गिरेक होते त्यांनी त्या ठिकाणी बांधकामं किंवा भराव केल्यामुळे हा नाला बाधित झाला आहे. याचा प्रवाह अखंडित झालेला आहे. तरी आता आम्ही तात्पुरत्या स्वरूपात नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी जिथे जिथे कोरून शक्य आहे त्या ठिकाणी JCB लावून आम्ही कोरून तात्पुरत्या स्वरूपात हा नाला वाचा करून देणार आहोत. आज उद्यामध्ये हा काम आम्ही इथे चालू करतोय. मात्र याच्यावर कायमस्वरूपी तोडका आणि भविष्यात चाळीसगाव शहरातला कुठल्याच नाला अशा पद्धतीने बाधित व्हायला नको म्हणून भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांना आज जाऊन मी भेटणार आहे. जेवढे जेवढे शहरातले नाले आहेत त्यांचं तुम्ही चाळीसगाव नगरपालिकेच्या DP वरून सर्वेक्षण करून त्या ठिकाणी तुमच्या सुद्धा मोजणी शीटमध्ये ते नाले आले पाहिजे, जेणेकरून भविष्यात गावात अशा कुठली परिस्थिती सदृश्य परिस्थिती निर्माण होणार नाही. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव.